आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा EVS 2 म्हणजे इतिहासातला चौथा धडा बघतोय. त्याचं नाव आहे उत्क्रांती. मागच्या धड्यामध्ये आपण सजीवांबद्दल माहिती घेतली, प्राण्यांबद्दल माहिती घेतली. तर तुमच्या मनामध्ये खूप प्रश्न असतील की आत्ता जसे आपण आहोत तसे आधीपासून आहोत का, किंवा आपल्यामध्ये काही बदल झालेले आहेत का. तर याचं उत्तर असं आहे की आत्ता जसे आपण आहोत तसे आपण आधी नव्हतो. आपल्यामध्ये काही वेगळे वैशिष्ट्य होती, हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये डेव्हलपमेंट झाली, प्रगती झाली, आणि आत्ता आपण जसे आहोत, दिसतो आहोत, आपली जी वैशिष्ट्यं आहेत ही आत्ताची वेगळी आहेत. याचा अर्थ आपण प्रगत झालो म्हणजे काय झालं, तर आपल्यामध्ये उत्क्रांती झाली. मग ही उत्क्रांतीची संकल्पना, उत्क्रांती म्हणजे काय, तर बघा, उत्क्रांती म्हणजे काय, तर सतत आणि संथ गतीने होणारे बदल. उत्क्रांती म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, सतत आणि संथ, संथ म्हणजे स्लो गतीने होणारे बदल. आपल्यामध्ये जे बदल झालेले ते एकदम झालेले नाही आहेत, अतिशय संथ, अतिशय हळूहळू बदल झालेले आहेत. याला उत्क्रांती असं म्हणतात. म्हणजे काय असतं बघा, की एखादी प्राणी जात असते किंवा प्रजाती म्हणतो आपण त्याला, काय असते, प्राणी जात असते किंवा प्रजाती असते. आपण पृथ्वीवर राहतो, पृथ्वीवर वातावरण आहे सजीवांना राहण्यासाठी, आपण मागच्या पाठामध्ये बघितलं. तर हे जे पर्यावरण आहे आजूबाजूचं, या पर्यावरणामध्ये सतत बदल होत असतात. म्हणजे काय, तर कधी खूप ऊन असतं, कधी खूप थंडी असते, कधी पूर येतो, कधी भूकंप येतो, त्याच्यानंतर मोठमोठी वादळं येतात, समुद्रामध्ये सुद्धा भूकंप येतो. हे जे बदल असतात ना पर्यावरणामधले, या पर्यावरणात होणाऱ्या बदलांसोबत आपल्याला स्वतःला टिकवून ठेवावं लागतं. म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे, अस्तित्व म्हणजे आपलं असणं, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी या पर्यावरणामध्ये जे बदल होत असतात ते अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हे प्राणी जात किंवा ही जी प्रजाती असते ही प्रयत्न करत असते. ती पर्यावरणात होणाऱ्या बदलांना जुळवून घेत असते स्वतःशी. जसं जुळवून घेणं म्हणजे काय, तर समजा तुम्ही घरात बसलेले आहात आणि जोरात बाहेर पाऊस आहे आणि तुम्हाला काम करायचं आहे बाहेर जाऊन, पण मग तुम्ही पाऊस थांबायची वाट बघणार का, नाही. तुम्ही काय करणार, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपण छत्री तयार केलेली आहे, छत्री घेऊन तुम्ही पावसात जाणार, आपलं काम करून येणार. याचा अर्थ काय झाला, पर्यावरणात बदल जरी झालेला असला तरी तुम्ही त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल केले. खूप थंडी आहे तर तुम्ही काय करता, स्वेटर घालता, कानटोपी घालता, बरोबर आहे की नाही. हे फक्त उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. असंच या पर्यावरणात होणाऱ्या बदलांमध्ये जुळवून घेण्यासाठी आपण आपल्या स्वतःमध्ये काही चेंजेस होत असतात. हे जे चेंजेस आहेत, हे जे बदल आहेत, हे अतिशय संथ गतीने आणि सतत होत असतात. उदाहरणार्थ एखादी प्राणी जाते, समजा एक प्राण्याची एक प्रजाती आहे आणि पर्यावरणामध्ये राहत असताना, तुम्हाला माहिती आहे का की आधी साप होते ना, साप, या सापांना पाय होते असं म्हणतात. पण हे साप जेव्हा सरपटत चालायचे, खाली जमिनीवर चालायचे, तेव्हा त्यांना पायांची गरज राहिली नाही, हळूहळू त्यांचे पाय निघून गेले. आणि आता बघा, सापाला पाय नसतात. म्हणजे आधीच्या सापांना पाय होते, आताच्या सापांना पाय नाही आहेत. हे काय झाले, त्यांच्यामधली उत्क्रांती झाली. मग समजा प्राणी जात घेतली आपण, आता जसं साप आहे, वानर आहे, माकड आहे, त्याच्यानंतर वाघ आहे, सिंह आहे, हे प्राण्याची जात आहे. त्यातला कुठलाही प्राणी जो असतो ना, त्याच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेत असताना बदल होत असतात. म्हणजे त्याची काय होत असते, उत्क्रांती होत असते. आणि ही जी उत्क्रांती असते ना, ही कशी असते, सतत आणि संथ गतीने असते, हळूहळू होत असते. ही होत असताना त्याच्या शरीरामध्ये बदल होतात, अंतर्गत शरीरामध्ये काय होतात, बदल होतात. म्हणजे जसे आधी असतात तसं ते राहत नाहीत, त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी बदल होतात. हे जे बदल असतात ना, हे हळूहळू पुढच्या पिढीला दिले जातात, त्यांच्या पुढच्या पिढीला, या प्राण्यांपासून निर्माण होणाऱ्या प्राण्यांच्या पुढच्या पिढीला काय दिलं जातं, हे बदल होत असतात. आणि आधीच्या प्राण्यापेक्षा हा जो नवीन प्राणी तयार झालेला आहे याच्या शरीरामध्ये बदल असतात.
हे बघा हा आधीचा प्राणी आहे, त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू बदल होत आहेत, सतत त्याच्या शरीरामध्ये बदल होतात आणि पुढच्या पिढीला अनुवांशिक जसं म्हणतो आपण त्याला, अनुवांशिक म्हणजे कसं की आपल्या बाबांचे केस जसे असतात तसे आपले असतात, आईचे डोळे असतात तसे आपले असतात, म्हणजे आईवडिलांचे जे वैशिष्ट्य असतात ते आपल्यामध्ये दिसतात की नाही, तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा असतं. मांजरीचं पिल्लू मांजरीसारखंच दिसतं, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखंच दिसतं. तर अनुवांशिक बदल जे असतात ना, हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जात असतात. मग हा जो पहिलेचा प्राणी असतो याच्यापेक्षा नवीन तयार झालेला प्राणी असतो, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य वेगळी असतात. मग असं होतं की एका प्राणी जातीपासून ही उत्क्रांती होऊन बदल होऊन एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्राणी तयार होतात. ठीक आहे, ही झाली उत्क्रांती. आता जर यांनी हे बदल केले नाही ना तर काय होतं, यांनी जर हे बदल केले नाही तर ते पर्यावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत आणि ते नष्ट होतात. अशा अनेक प्रजाती आहेत ज्या आता नष्ट झालेल्या आहेत, आता तुम्हाला त्या दिसत नाहीत, त्या आधी होत्या. संशोधक जे आहेत, शास्त्रज्ञ जे आहेत, त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ही प्रजाती होती, त्यांचे अवशेष सापडलेले आहेत. त्याच्यावरून लक्षात येतं की ही प्रजाती आधी होती, मग ती आता का नष्ट झाली, कारण त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणले नाही किंवा त्यांच्यामध्ये बदल झाले नाही, पर्यावरणाशी ते जुळवू शकले नाही आणि ते नष्ट झाले. उदाहरणार्थ डायनॉसॉरबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे, काय ऐकलेलं आहे, डायनॉसॉर्स है ना, डायनॉसॉर जो असतो ना, याची चित्रं तुम्ही पाहिलेली आहेत, याचे पिक्चरसुद्धा जुरासिक पार्क वगैरे तुम्ही बघितलेले असाल. महाकाय प्राणी होते हे, खूप मोठे मोठे प्राणी होते. हळूहळू काय झालं, फक्त यांचंच राज्य होतं पृथ्वीवर. आधी काय होतं, मागच्या पाठात काय पाहिलं आपण, एकपेशीय प्राणी तयार झाले, बरोबर आहे, जलाशयामध्ये पाण्यामध्ये. मग त्यांच्यापासून बहुपेशीय प्राणी झाले तयार. या बहुपेशीय प्राण्यांपासून डायनॉसॉर जे तयार झालेले होते पृथ्वीवर होते करोडो वर्षांपूर्वी, हजारो वर्षांपूर्वी, हे नष्ट झाले. का बरं नष्ट झाले, कारण निसर्गामध्ये आता शास्त्रज्ञांनी तर जाऊन पाहिलं नाही, निसर्गात एखादं आलेलं संकट किंवा झालेला मोठा बदल होऊ शकतं, एक मोठी उल्का पडली असेल अवकाशातून येऊन आणि सगळेच्या सगळे नष्ट झाले आणि मग परत हळूहळूहळू परत सजीव तयार झाले, हो ना. तर हे जे डायनॉसॉर आहेत ना, तुम्हाला सांगतो की डायनॉसॉर पंख असलेले सुद्धा डायनॉसॉर होते, ज्यांना उडता येत होतं. या डायनॉसॉरपासूनच नंतर मग हळूहळू दुसरे पक्षी तयार झाले, आता जे पक्षी दिसतात ना आपल्याला उडताना, ते सुद्धा तयार झाले असं शास्त्रज्ञांचं मत आहे. तर सांगायचा मुद्दा हा की जे सजीव पर्यावरणाशी जुळतं मिळतं घेत नाहीत ते नष्ट होतात. ही जी संकल्पना आहे ना, हे कोणी सांगितलं आपल्याला माहिती आहे का, चार्ल्स डार्विन नावाचे खूप मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. चार्ल्स डार्विन नावाचे, यांनी खूप मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत उत्क्रांतीचे. तुम्ही जसं जसं मोठे होणार आता, 10वी 12वी जाणार, सायन्स शिकणार, तुम्हाला हे त्यांना म्हणजे हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. चार्ल्स डार्विन हे नाव लक्षात ठेवायचं, चार्ल्स डार्विन. काय नाव सांगितलं मी तुम्हाला, चार्ल्स डार्विन. यांनी काय केलं, उत्क्रांतीचे टप्पे सांगितले, काय काय घडलं असेल, कसं कसं घडलं असेल याचं अभ्यास करून संशोधन करून ते लिहिलेलं आहे. तर हे डायनॉसॉर आधी होते आता नाही आहेत, असे अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्या नष्ट झालेल्या आहेत. मग आता ही जी उत्क्रांती, तुम्हाला उत्क्रांती कळाली, उत्क्रांती म्हणजे शरीरामध्ये हळूहळू अंतर्गत बदल होऊन प्राणीजातींपासून नवीन प्राणीजात वेगवेगळ्या तयार होतात आणि त्यांच्यामध्ये बदल होतात. आपणसुद्धा असे नव्हतो, आत्ता जसे आपल्याला अंगावर केस नाही आहेत, आपण ताठ कणा आहे आपल्याला, सरळ आपण उभं राहू शकतो. इतर प्राणी बघा, चार पायांवर उभे राहतात. आपण चार पायांवर चालतो का, नाही. आपले हे जे पुढचे पाय होते त्याचे हात झाले, हे जे पाय आहेत ते पायच राहिले, असे बदल होत आपण आत्ता झालेलं. याच्या पुढे सुद्धा आपल्यात बदल होईल की नाही होणार हे आपण सांगू शकत नाही. येणाऱ्या हजारो वर्षानंतर मानव जो असेल त्याच्या होऊ शकतं शरीराची रचना बदललेली असेल, त्याला पायाचे बोटच नसतील, बरोबर आहे, कारण पायांच्या बोटांचा सहसा आपण आता सध्या वापर करत नाही. हे एक संकट मी जस्ट सांगतोय तुम्हाला की होऊ शकतं की हे कान पण नष्ट होतील, इथे फक्त दोन छिद्र राहतील, बरोबर आहे. तर अशा प्रकारे माणसामध्ये सुद्धा बदल होत असतात, प्राण्यांमध्ये सुद्धा. तर येणारी पुढची जी पिढी आपली हजारो वर्षांनंतर, ती आपल्यासारखीच राहील असं सांगता येत नाही. होऊ शकतं आपल्या डोक्यावर केसच राहणार नाहीत, केसच उगवणार नाहीत नंतर आपल्याला, होऊ शकतं. तर ही उत्क्रांती जी आहे हिचे टप्पे कसे असतात, तर सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगितलं, एकपेशीय प्राण्यांपासून हळूहळू हळू बहुपेशीय प्राणी तयार झाले.
मग त्यात पहिला जो हे होता ना त्याला म्हणायचं अपृष्ठवंशीय. अपृष्ठवंशीय म्हणजे काय? असे प्राणी ज्यांना पाठीचा कणा नव्हता किंवा आताही आहेत तसे पाठीचा कणा, ती जी आहे ना आपल्या पाठीच्या इथे जर तुम्ही हात लावला तिथे बघा इथे असे लाक हाडांची आपल्याला अशी एक रांग दिसते त्याला म्हणतात पाठीचा कणा व्हर्टिब्रल कॉलम. तो ज्यांना नसतो त्यांना म्हणतात अपृष्ठ. जसं अपृष्ठवंशीय प्राणी जसं गोगलगाय, गोगलगाय बघितली ना तुम्ही, गोगलगायीला पाठीचा कणा नसतो. त्याच्यानंतर आहेत पृष्ठवंशीय. पृष्ठवंशीय म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो, जसं आपण पाठीचा कणा आहे आपल्याला, मासासुद्धा पाण्यात असतो पण त्याला पाठीचा कणा असतो म्हणजे तो पृष्ठवंशीमध्ये आला. त्याच्यानंतर उभयचर. उभयचर प्राणी कशाला म्हणतात? जे पाण्यात पण राहतात आणि जे जमिनीवर पण राहतात. जसा बेडूक फ्रॉग, तो पाण्यात पण राहतो जमिनीवर पण राहतो म्हणून त्याला काय म्हणतात? उभयचर. बघा लक्ष द्या नीट. अपृष्ठवंशीय ज्यांना पाठीचा कणा नाही, पृष्ठवंशीय ज्यांना पाठीचा कणा आहे, उभयचर म्हणजे जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. त्याच्यानंतर पक्षी आकाशात उडतात, हो की नाही? याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळं दिलेलं आहे पुस्तकामध्ये व्यवस्थित. हे जे पक्षी वर्ग त्याला म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर सरपटणारे प्राणी, यांना उडता पण येत नाही चालता पण येत नाही कारण त्यांना पाय नसतात. जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं मी, साप हे कशात येतात? सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतात. ते हे काय झालं? उत्क्रांतीचे हे टप्पे आहेत आणि या सगळ्या टप्प्यांमध्ये जो प्रगत टप्पा आहे, प्रगत टप्पा त्याला म्हणतात सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला, हे महत्त्वाचं आहे. मी कालच्या याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं? काही प्राणी काय देतात? अंडी देतात. आणि काही प्राणी काय करतात? अपत्यांना जन्म देतात. हे जे प्राणी आहेत यांचं दोन वर्गीकरण केलं आपण, अंडी देणारे आणि अपत्यांना जन्म देणारे. तर अपत्यांना जन्म देणारे जे प्राणी असतात ना त्यांना म्हणतात सस्तन प्राणी. आता सस्तन प्राणी म्हणजे काय? समजा गाय असते, गाय वासराला जन्म देते आणि ते वासरू काही काळ गाईच्या दुधावर त्याला पोषण मिळतं म्हणजे ते दूध पितं गाईचं. हे जे पिल्लं असतात झालेले हे जर आईवर डिपेंड असतील आपल्या दुधासाठी पोषणासाठी तर त्याला म्हणायचं सस्तन प्राणी. आता याच्यात पण काही सस्तन प्राणी असे आहेत जे अंडी देतात. उदाहरणार्थ मुंगी खाई, मुंगी खाणारा एक प्राणी असतो त्याला म्हणतात अँट इटर. पाहिले ना तुम्ही मोठी त्याची जीव असते अशी आणि लांब असतो तो, अँट इटर. प्लॅटिपस म्हणजे बदक चोचा, त्याची चोच जी असते ती बदकासारखी असते. तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे बघा चित्र. तर हे जे दोन प्राणी आहेत ना हे काय करतात? सस्तन जरी असले तरी ते अंडी देतात आणि अंड्यांमधून पिल्लू बाहेर निघाल्यानंतर ते दुधासाठी आपल्या आईवर डिपेंड असतं. कळतंय का मी काय म्हणतो आहे? अंडी देणारे जे प्राणी असतात, जसं कोंबडी आहे, कोंबडीने अंडं दिल्यावर त्याच्यातून पिल्लू निघतं ना, ते कोंबडीचं दूध नाही पित, ते डायरेक्ट मग किड्या मुंगे खायला लागतं. बरोबर आहे, ते आईवर डिपेंड नसतं पोषणासाठी. पण हे जे अपत्य असणारे सस्तन प्राणी आहेत हे काही काळ आपल्या आईच्या दुधावर डिपेंड असतात, ठीक आहे? आणि त्याला अपवाद कोण आहे? अँट इटर आणि प्लॅटिपस. बरोबर आहे, म्हणजे बदक चोचा. त्याचं चित्र दिलं आहे बघा तुम्हाला पुस्तकामध्ये. हे झाले उत्क्रांतीचे टप्पे. आता आपण येऊ आपल्यावर स्वतःवर. मानव सदृश वानर. वानर बघितलंय तुम्ही आधी काय होतं माहिती आहे का? हे जे माकडं होती ना ती बघा आपल्यासारखी दिसतात थोडी थोडी, गोरिला झाला, चिंपांजी झाला, बघा त्यांना थोडंसं डोकं पण असतं, त्यांना समजतं, ते रागवतात सुद्धा ओरडतात सुद्धा, त्यांना बोलता येत नाही, ते व्यवस्थित दोन पायावर चालू पण शकतात, काही काळ चार पायावर चालतातच पण आपल्यासारखे दोन पायावर पण ते चालतात. आता होतं कसं आहे की असं म्हटलं जातं, चार्ल्स डार्विन ज्यांनी काय सांगितलं की आपली उत्पत्तीसुद्धा उत्क्रांतीसुद्धा माकडांपासून झालेली आहे. आधी माकड कुठे राहायचे? झाडांवर राहायचे. जे माकड झाडांवर राहायचे ना त्यांच्यामध्ये फारसे बदल झालेले नाही, ते अजूनही माकडासारखेच दिसतात. पण जसं गवताळ प्रदेश आहे जिथे झाडं नाही आहेत जास्त, या गवताळ प्रदेशामध्ये असलेली माकडं त्यांना कुठे यावं लागलं? जमिनीवर यावं लागलं. बरोबर आहे, जमिनीवर वावरावं लागलं. वावरत असताना त्यांच्यामध्ये काय झाली? उत्क्रांती झाली, सतत संतगतीने बदल होत गेले. आधी ते चार पायावर चालायचे,
मग हळूहळू ते उठायला लागले, दोन पायावर चालायला लागले, हळूहळू त्यांच्या शरीरावरचे केस निघत चालले. हे जे होते ना, यांना म्हटलं जायचं आदिमानव. आदिमानव म्हणजे सुरुवातीचे. हे जे आदिमानव आहेत ना, हे शिकणार आहे आपण पुढच्या चॅप्टर्समध्ये. सगळ्यात आपला जो टप्पा होता प्रगतीचा आधीचा, तो होता आदिमानव. त्याला म्हणतात एप वानर. काय म्हणतात? एप वानर. कुठलं वानर? जे झाडावर राहत होतं ते नाही, जे जमिनीवर आलं त्याला म्हणायचं एप वानर. त्याच्यापासून आदिमानव तयार झाला. आणि या आदिमानवापासून हळूहळू हळूहळू उत्क्रांती होत गेली. आणि आजचा जो मानव आहे प्रगत, आत्ताचा जो मानव आहे त्याला म्हणतो आपण प्रगत मानव. हा कोणापासून तयार झाला? एप वानरापासून तयार झाला. लक्षात आलं का? याच्या पुढचे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहेत. तर ही जी उत्क्रांती आहे, उत्क्रांतीची संकल्पना आपण बघितली, त्याची डेफिनेशन बघितली, त्याचे टप्पे बघितले. आणि मानव सदृश वानर, मानव सदृश म्हणजे मानवासारखा दिसणारा, मानव सदृश म्हणजे मानवासारखा दिसणारा वानर. आणि या वानरापासूनच आपलं काय झालं आहे? प्रगत मानवाची निर्मिती झालेली आहे. आत्ताची जो मानव, आत्ताचा जो मानव आहे तो. ठीक आहे, हा धडा इथे संपलेला आहे. तो नीट वाचा. याचे क्वेश्चन आन्सर मी परीक्षा